नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता जर तुम्ही फिटनेस कॉन्शियस असाल किंवा वर्षभर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल काही ना काही प्रमाणात जर तुम्ही वेट लॉस केलेला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे कारण वर्षभर प्रयत्न करून ज्या वेळेला आपण काही ना काही प्रमाणात आपलं वजन कमी करतो अशा वेळेला सणवार ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला सगळ्यात जास्त टेन्शन येतं कारण या दरम्यान पुन्हा वेट गेन होण्याची भीती आपल्या मनात असते दिवाळी अगदी चारच दिवसावर आलेली आहे आपण काही ना काही फराळाचे पदार्थ खाल्ले तर आपलं वजन नक्की वाढेल अशी भीती मनात वाटत राहते खायची तर इच्छा असते खायला होत नाही बऱ्याचदा असा सुद्धा मनात विचार येतो की आता भरपूर खाऊन घेऊया आणि जे काही होईल ते नंतर पाहून घेता येईल आणि मग खाऊन झाल्यानंतर मनामध्ये गिल्ट निर्माण होतो अपराधीपणाची भावना निर्माण होते या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील आणि छानपैकी दिवाळी सेलिब्रेट करायची असेल तर फक्त या नऊ गोष्टी तुम्ही फॉलो करा खूप छान तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी त्यामुळं घेऊ शकणार आहात नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये गोड पदार्थांची रेलचेल असते आपल्याला गोड खायला आवडत असतं आणि मग अशा वेळेला नेमकं काय करायचं तर अशा वेळेला गोड पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही प्रमाणात घेऊ शकता पण त्यातल्या त्यात हेल्दी असणारे ऑप्शन्स आपण चूज करायला हवेत आता म्हणजे नेमकं काय करायचं तर बाहेरून सुद्धा आपण बरेच पदार्थ सणवारांमध्ये मागवत असतो केक्स आहेत पेस्ट्रीज आहेत कुकीज आहेत तर यासारख्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत आणि त्याचबरोबर मिनिमम साखर ज्याच्यामध्ये आहे अशी घरी बनवलेली बासुंदी किंवा घरी बनवलेला मूगडाळीचा हलवा डाळीचा लाडू बेसनाचा लाडू यासारखे पदार्थ तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता किंवा अशा वेळेला ड्रायफ्रूट्सचा ऑप्शन सुका सुकामेवाचा ऑप्शन जो आहे पर्याय जो आहे तो सुद्धा तुम्हाला निवडता येईल सुक्या मेव्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्हाला घेता येतील ज्यामध्ये साखरेऐवजी किंवा गुळाऐवजी खजुराचा वापर केलेला असतो गोड तो, तो पदार्थ बनून तयार होण्यासाठी कारण ड्रायफ्रूट्स हे गुड सोर्स ऑफ हेल्दी फॅट्स आहेत म्हणजे ड्रायफ्रूट्समधून आपल्याला हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात मिळत असतात दिवाळी दरम्यान हे जे स्वीट मॅनेजमेंट आहे ते आपण व्यवस्थित फॉलो करायला हवं ही गोष्ट आपल्याला खूप खूप फायदेशीर ठरते आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळी दरम्यान गोडाचे पदार्थ जर तुम्हाला खावेसेच वाटत असतील खायचेच असतील तर अशा वेळेला त्यासाठी सकाळी ब्रेकफास्टची वेळ किंवा दुपारी लंचची वेळ ही उत्तम आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे आपल्या टोटल कॅलरी इनटेकवरती लक्ष ठेवणं म्हणजे समजा तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट हेवी केलेला आहे भरपूर तुमचं खाणं झालेलं आहे तर अशा वेळेला लंचमध्ये काही गोष्टी तुम्ही बॅलन्स करू शकता किंवा लंच तुमचं हेवी झालेलं आहे तर डिनरमध्ये काही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता येतील कारण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की वेट लॉसमध्ये वेट लॉस करत असताना कॅलरी इनटेक आपला दिवसभराचा किती आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं पोर्शन कंट्रोल ही गोष्टसुद्धा आपल्याला खूप हेल्पफुल ठरते म्हणजे नेमकं काय का तर तुम्हाला एखादा पदार्थ खायचा आहे लाडू खायचा आहे तुम्हाला तर एका वेळेला एकदम तीन चार लाडू खाण्यापेक्षा तुम्ही अर्धा लाडू सकाळी खा आणि त्यातलाच अर्धा लाडू तुम्ही दुपारी खाऊ शकता ज्या वेळेला तुम्ही पोर्शन कंट्रोल करता अशा वेळेला आपण आपल्या सुद्धा सॅटिस्फाय करू शकतो म्हणजे आपल्याला हवं ते खाताही येतं आपल्याला आणि त्यामुळं वजनवाढीची भीतीसुद्धा आपल्या मनात राहत नसते जर तुम्ही तुमच्या टोटल कॅलरीज इंटेक जो आहे त्याच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर तुमचं वेट गेन हे नक्की की होत जाणार आहे दिवाळी दरम्यान त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे हे फेस्टिवल्स जे आहेत सणवार जे आहेत ते आपल्या आनंदासाठी आहेत त्यामुळे सतत मनामध्ये अपराधीपणाची भावना ठेवण्याची अजिबात गरज नाही काही ना काही खाणं प्रत्येकाचं या दरम्यान होत असतं थोडंफार जास्त कमी होत असतं त्यामुळे ॲट द एंड ऑफ द डे आपला टोटल कॅलरी काउंट त्यातल्या त्यात व्यवस्थित असेल अशी काळजी आपण घ्यायला हवी पोर्शन कंट्रोलकडे आपण अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं नंबर तीन तिसरी महत्त्वाची टीप ती म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला खायला आवडतात त्या स्वत बनवण्याचा प्रयत्न करा घरी बनवण्याचा प्रयत्न करा आता यामुळे काय होतं की आपण त्या पदार्थामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घातलेल्या आहेत कुठले कुठले इन्ग्रेडियंट घातलेले आहेत हे आपल्याला माहिती असतं ज्यावेळेला आपण विकतचे पदार्थ आणतो त्यावेळेला त्यामध्ये काय काय नेमकं घातलेलं आहे किती प्रमाणात घातलेलं आहे याचा आपल्याला अंदाज नसतो आणि त्यामुळं आपलं सगळं गणित बिघडत असतं तर ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात उदाहरणार्थ जर तुम्हाला शंकरपाळी आवडत असेल किंवा बेसनाचा लाडू आवडत असेल करंजी आवडत असेल तर हे पदार्थ तुम्ही ज्या वेळेला बनवाल तुमच्यासाठी त्यावेळेला तुमच्या मनामध्ये त्याचं गणित ठरलेलं असतं की यामध्ये आपल्याला किती साखर घालायची आहे किती तूप घालायचं आहे की ज्यामुळं हा पदार्थ हेल्दी बनून तयार होईल या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण तो पदार्थ बनवू शकतो त्याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये असतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरून आणलेले पदार्थ हे त्याच त्याच तेलामध्ये तळले गेलेले असतात त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं फारसे हितकारक नसतात आपण घरी ज्या वेळेला एखादा पदार्थ बनवतो त्यावेळेला आपण त्याला आणखी हेल्दी बनवण्याच्या दृष्टीनं पॅरल कुकिंग मेथड्सचासुद्धा वापर करू शकतो जसं की बेकिंग आहे स्टीमिंग आहे किंवा अवनचा वापर तुम्ही करू शकता बऱ्याच लोकांकडे आजकाल एअर फ्रायरसुद्धा असतात आणि अशा प्रकारे त्या पदार्थाची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला खूप छान मदत मिळत असते आता पाहूयात चौथी टीप नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे स्वतःला व्यवस्थित हायड्रेटेड ठेवणं दिवसभरामध्ये कमीत कमी बारा ग्लास पाणी आपण प्यायलाच हवं सणवारांमध्ये पाणी पिण्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही दिवसभरामध्ये पाण्याचा इंटेक जरी आपला व्यवस्थित असला तरीसुद्धा आपल्याला भुकेचं सेन्सेशन फार कमी प्रमाणात होतं फार कमी प्रमाणात अनहेल्दी गोष्टी आपण खात असतो अशा वेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान थंड पाणी पिणं आपण टाळायला हवं कारण बरेच तळलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात फ्राईड फूड आपण घेत असतो गोड पदार्थ असतात आणि त्यामुळं पोटाला काही ना काही त्रास होण्याची शक्यता असते घशाचे काही ना काही त्रास निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो कोमट पाणी तुम्हाला घेता येत असेल तर नक्की घेण्याचा प्रयत्न करा किंवा दिवसभरामध्ये सकाळी एक ग्लास कोमट पाणी आणि रात्री एक ग्लास कोमट पाणी घेण्याचा तरी प्रयत्न आपण नक्की करायला हवा कोमट पाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होत असतात गरम पाणी आपण नेमकं कधी घ्यायचं कसं घ्यायचं त्यापासून आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात कुठल्या गोष्टी आपण टाळायला हव्यात कुठल्या गोष्टी आपण करायला हव्यात यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येईल आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आता पहा या दरम्यान ऑलरेडी आपलं अनहेल्दी खाणं थोडंसं होत असतं त्यामुळं एक्सरसाईजसाठी वेळ जर तुमच्याकडे असेल तर नक्की त्याचा फायदा आपण घ्यायला हवा आपल्या व्यायामामध्ये शक्यतो खंड पडू नये याची काळजी आपण घ्यायला हवी पण जर तुम्हाला फेस्टिवल्स दरम्यान बाहेर जाणं जमत नसेल वॉकला जाणं जमत नसेल जिमला जाणं जमत नसेल तर अशा वेळेला घरातल्या घरात छोटे छोटे वॉक्स तुम्ही घेऊ शकता जेवणानंतर दहा पंधरा मिनटाचा हलकासा वॉक तुम्हाला घेता येईल आता बाहेर काम करणारे जे लोक आहेत ऑफिसला जाणारे जे लोक आहेत त्यांना सणांदरम्यान सुट्ट्या असतात तर एरवी आपल्याला सुट्टी मिळत नाही त्यामुळं या सुट्टीमध्ये मी व्यवस्थित रेस्ट करणार आहे खाणार आणि झोपणार अशा प्रकारे माइंडसेट करूनच त्या सुट्टीची सुरुवात केली जाते तर ही गोष्ट करणंसुद्धा आपण टाळायला हवं एरवी ज्या गोष्टी आपण करू शकत नसतो त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा शक्यतो जो पुरुष वर्ग आहे त्यांच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते कारण एरवी त्यांना रेस्ट घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नसतो पण आपण अशा वेळेला विचार करायला हवा की एरवी ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टी करून आपण अपन आपली फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा थोडीशी मेंटेन करू शकतो घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला हातभार लावता येईल किचनमध्ये थोडीशी हेल्प देता येईल किंवा साफसफाईमध्ये थोडीशी मदत करता येईल तर त्यामुळं आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली मेंटेन राहण्यासाठी मदत होते आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळं भाज्या सॅलेड्स यांचा समावेश करणं प्रोबायोटिक्सचासुद्धा समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा दही ताक यासारखे पदार्थसुद्धा आहारामध्ये अगदी आवर्जून आपण घ्यायला हवेत दररोज एक वाटी होईल इतकी कोशिंबीर आपण आपल्या आहारामध्ये प्रत्येक जेवणामध्ये घ्यायची आहे आणि आता पाहूयात नंबर सात सातवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे चहा कॉफी ग्रीन टी यासारखे जे कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा कमी असायला हवं ज्या वेळेला सुट्ट्या असतात त्यावेळेला चहाचं प्रमाण भरपूर होत असतं आपण एकमेकांकडे जात असतो सणवार असतात लोक आपल्याकडे येत असतात अशा वेळेला नकळतपणे चहा कॉफी खूप जास्त प्रमाणामध्ये होत असते त्यामुळं ॲसिडिटी होते पित्त होतं आणि आरोग्याचे इतर तक्रारीसुद्धा वाढायला सुरुवात होते चॉकलेट्ससुद्धा खूप जास्त प्रमाणात या दरम्यान खाल्ले जातात तर ही गोष्टसुद्धा आपण आवर्जून टाळायला हवी किंवा त्याचं प्रमाण कमी करायला हवं आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची टीप आणि ती आहे शॉपिंगबद्दल ज्या वेळेला तुम्ही दिवाळीचं शॉपिंग करता त्यावेळेला फिटनेस रिलेटेड एखादी गोष्ट एखादा आयटम तुम्ही त्यामध्ये नक्की आवर्जून ॲड करा कारण त्यामुळं ती गोष्ट तुम्हाला तुमच्या व्यायामाच्या स्केड्यूलला तुमच्या वेट लॉसच्या जर्नीला मोटिवेट करणारी ठरेल चांगल्या क्वालिटीचे वॉकिंग शूज तुम्हाला घेता येतील किंवा वर्कआउटसाठी लागणारे आपले जे कपडे आहेत ते तुम्हाला घेता येतील किंवा स्मार्टवॉच एखादं घेता येईल या गोष्टींमुळं काय होतं तर आपल्याला मोटिवेटेड राहण्यासाठी मदत मिळत असते आपल्याला आपल्या फिटनेस जर्नीमध्ये थोडासा पुश देण्यासाठी या गोष्टी आपल्याला सायकोलॉजिकलीसुद्धा मदत करणाऱ्या ठरत असतात आणि आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर नऊ नववी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे आनंदी राहणं समाधानी राहणं दिवाळी आहे अगदी हॅप्पी ओकेजन हो आहे आनंदी प्रसंग आहेत सणवार हे आपल्या आनंदासाठी असतात आपण एकमेकांकडं जात असतो भेटत असतो फॅमिली गेट टुगेदर्स या दरम्यान करत असतो फ्रेंड्स आपले मित्रमैत्रिणी आपल्याला भेटत असतात बऱ्याच वर्षांनी या गाठीभेटी होत असतात तर अशा वेळेला आपल्या फिटनेसचं हे एक्स्ट्रा बर्डन पुन्हा घेण्याची गरज अजिबात नाही फिटनेसबद्दल आपल्या वजनाबद्दल खूप जास्त काळजी करण्याची गरज अजिबात नसते आनंदी राहिल्यामुळं आपल्या आनंदी मनाचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो त्यामुळं ओव्हर थिंकिंग करणं आपण टाळायला हवं तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या वेग विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये